नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर शाळेमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ क्लासेस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी या वर्गाचा 5वा पाठ अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण या पाठाविषयी माहिती घेतलेली आहे। या पाठाचं शीर्षक नैसर्गिक वनस्पती व प्राणी, नैसर्गिक वनस्पती व प्राणी याचा तौलनिक अभ्यास करत असताना आपल्याला दोन देशांचा विचार करायचा आहे। दोन देशांचा तौलनिक अभ्यास, तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे। जसं की आपण यापूर्वीच्या सर्व प्रकरणाचा अभ्यास आपण तौलनिक किंवा तुलना करत असा आपण अभ्यास केलेला आहे। या पाठामध्ये सुद्धा आपल्याला नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी याविषयी माहिती घ्यायची आहे। या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण ब्राझील देशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती पाहिल्या, नैसर्गिक वनस्पती आपण पाहिल्या, त्याचबरोबर त्या वनस्पतींची वैशिष्ट्ये आपण पाहिले आणि त्याचबरोबर त्या वनस्पतीचं वनक्षेत्र आपण पाहिलं। त्यानंतर भारत देश, भारतात आढळणाऱ्या वनस्पती आणि वनस्पतीचे प्रकार, वनांचे प्रकार, त्याचबरोबर त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींच्या वैशिष्ट्याविषयी आपण चर्चा केलेली होती। तर पुढचा जो मुद्दा आहे नैसर्गिक वनस्पतीविषयी आपली माहिती पाहून झालेली आहे। तर पुढचा जो मुद्दा आहे प्राणी, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, मग आपल्याला प्राण्याविषयी माहिती घ्यायची। तर आपण वन्य जीवन, वनात आढळणारा जीवन किंवा वनामध्ये असलेले वन्य जीव ज्यांचा अधिवास वनामध्ये असतो अशा वन्य प्राण्याविषयी माहिती घ्यायची आहे। कारण वन्य प्राणी आणि वनस्पती ही त्या त्या देशाची संपत्ती समजली जाते, त्या त्या देशाची एक प्रकारची संपत्ती मध्ये या वनस्पती आणि या प्राण्यांचा समावेश होतो। तर मग आपल्याला बघायचं आहे ब्राझील मध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची नाव, वन्य जीवनाविषयी माहिती आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे ब्राझील मधील वन्य जीवनाविषयी समस्या। तर वन्य जीवनाविषयी काय समस्या आहे, समस्या काय असतील, कारण कोणत्या ठिकाणचं वन्य जीव हे धोक्यात आलेलं आहे, त्या प्राण्यांची संख्या जी आहे कमी होत चाललेली आहे, कोणत्या समस्या त्यांना उद्भवत आहेत, या समस्या सुद्धा आपल्याला या पाठात पाहिजे आहेत। तर पहिल्यांदा आपण ब्राझील मध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक वनस्पती विषयी माहिती पाहिली, त्यानंतर आता आपल्याला वन्य प्राण्याविषयी माहिती आपल्याला पाहिजे, वन्य प्राणी। तर ब्राझील मध्ये जगातील सर्वाधिक वन्य जीवन किंवा जीवनाची जी विविधता आहे, जैव विविधता आपण त्याला म्हणतो, ब्राझील मध्ये जगामध्ये सर्वात जास्त प्रकारचे वन्य जीवामध्ये जर विविधता असेल तर ब्राझील मध्ये आहे। ब्राझील मधील वन्य जीवन अतिशय समृद्ध आहे। ब्राझील मध्ये पुढील प्रमाणे वन्य जीवन आढळते। जगामध्ये ब्राझील मध्ये सगळ्यात जास्त जैव विविधता, विविध प्रकारचे जे प्राणी आहेत आपल्याला पाहायला मिळतात। ब्राझील मधील प्राणी पाहिजेत आपल्याला, त्याचबरोबर पक्षी सुद्धा कोणते आढळतात याविषयी आपल्याला माहिती घ्यायची। तर पेंटनल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय एनाकोंडा, एनाकोंडा सापाची जात आहे। तर एनाकोंडा हा कुठे आढळतो, ब्राझील मध्ये, पण कुठे, पेंटनल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय, मोठ्या स्वरूपाचा मोठा असा महाकाय एनाकोंडा या ठिकाणी आढळतो। मोठे गिनी पिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या या प्रकारचे प्राणी आढळतात। सुसर आहे, मगर आहे, बिबट्या आहे, अशा प्रकारची प्राणी जी आहेत ब्राझीलच्या वनामध्ये आढळतात। माशांच्या प्रजातीमध्ये
माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील सॉर्ड फिश तसेच नदीतील पिराना व गुलाबी डॉल्फिन हे मासे या ठिकाणी आढळतात। गुलाबी डॉल्फिन त्याचबरोबर पिराना फिश माती माशाच्या ज्या जाती आहेत या प्रकारच्या माशांच्या जाती या ब्राझीलच्या वनात आढळतात। त्याचबरोबर कोंडोर ब्राझील मध्ये कोंडोर कोंडोर नावाचा जो पक्षी आहे हा खूप उंचावर उडणारा पक्षी कोंडोर हा ब्राझील मध्ये आढळतो। त्याचबरोबर विविध प्रकारचे पोपट मकाव फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रसिद्ध प्रजाती ब्राझील मध्ये आढळतात। लक्षावधी प्रकारचे कीटक सुद्धा या आता कीटकांचा समावेश सुद्धा किंवा कीटक हे उडतात पक्षी पक्ष्याच्या नंतर येतो नंबर कीटक तर लक्षावधी कीटक किंवा कीटकांची संख्या सुद्धा आपल्याला ब्राझीलच्या वनामध्ये आढळते। माता या ठिकाणी ही आढळणारी जी प्राणी आणि पक्षी आहेत या पक्ष्यांच्या कोणत्या समस्यांना या पक्ष्यांना या प्राण्यांना तोंड द्यावं लागतं मग आपल्याला पाहिजे की ब्राझील मधील वन्य जीवांच्या काय समस्या आहेत तर बघा निर्वनीकरण स्थलांतरित शेती प्रदूषण इत्यादीमुळे पर्यावरणाचा वाढता ऱ्हास या ठिकाणी होत आहे। नक्कीच निर्वनीकरण त्याचबरोबर स्थलांतरित शेती प्रदूषण इत्यादीमुळे काय होतो आहे वनांचा ऱ्हास या ठिकाणी होतो आहे। वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी व पर्यावरणाचा वाढता ऱ्हास यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। प्रदूषण आहे तसं आपण पाहतो की वन्य जीव आणि वनस्पती ही संपत्ती जर आपल्याला सांभाळायची असेल आपल्याला सांभाळून ठेवायची असेल तर त्यांचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे। त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे पण या ठिकाणी वाढत्या स्थलांतरित शेतीमुळे त्याचबरोबर प्रदूषणामुळे आणि प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी व पर्यावरणाचा वाढता ऱ्हास या सर्व कारणामुळे या ठिकाणी असलेल्या ब्राझील मध्ये असलेल्या वन्य जीवांना धोका निर्माण होत आहे किंवा या समस्यांना या वन्य जीवांना तोंड द्यावं लागतं। लक्षात म्हणजेच या समस्या निर्माण होतात त्या मानवाकडून म्हणजे आपण या समस्या निर्माण करतो आणि या समस्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या वन्य जीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि पुढे चालून अशा ठिकाणी असलेल्या वनामध्ये ज्या अनमोल प्रजाती आहेत ज्या महत्त्वाच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत पक्ष्यांच्या प्रजाती आहेत या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। म्हणजे अशा प्रकारच्या या ज्या समस्या आहेत या समस्यांना ब्राझील मधील वन्य जीवांना तोंड द्यावं लागतं। मग त्याचप्रमाणे आता आपल्याला भारतामध्ये आढळणारे प्राणी भारतामध्ये आढळणारे पक्षी त्यांचं वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे ब्राझील मधील वन्य जीवांच्या ज्या समस्या आहेत याविषयी आपल्याला माहिती पाहिजे त्याचप्रमाणे भारतामध्ये असलेल्या वन्य जीवांच्या काय समस्या आहेत या समस्यांची माहिती आपल्याला पाहिजे। आपण ही माहिती पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत। या तासिकेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत।